नमस्कार मित्रांनो मी विजयकुमार अशोक नरवणे आजच्या ऑनलाईन टेस्टमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण दररोज ऑनलाईन टेस्ट पाहत आहोत मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी या विषयातील घटकवाईज ऑनलाईन टेस्ट दहा प्रश्नांची आपण दररोज पाहत आहोत मित्रांनो आजचा विषय आहे बुद्धिमत्ता घटक आहे तर्कसंगती व अनुमान त्यातीलच उपघटक आहे तुलनात्मक प्रश्न मित्रांनो हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती दररोज शैक्षणिक व्हिडिओज येतात नवनवीन ट्रिक्स येतात चला सुरुवात करूया आजच्या ऑनलाईन टेस्टला मित्रांनो प्रश्न क्रमांक एक ते चारसाठी दिलेली विधाने वास्तवाशी विसंगत असली तरी ती सत्य मानून अचूक उत्तराचा पर्याय निवडावा सूचना व्यवस्थित वाचा मित्रांनो चला पहिला प्रश्न पाहूया जर गुलाबाला झेंडू म्हटले झेंडूला मोगरा म्हटले मोगऱ्याला जाई म्हटले आणि जाईला जास्वंद म्हटले तर फुलांचा राजा कोण पहिला पर्याय गुलाब दुसरा पर्याय झेंडू तिसरा पर्याय जाई चौथा पर्याय मोगरा व्यवस्थित पहा या घटकावर एक प्रश्न मुख्य परीक्षेत फिक्स असतो दोन गुणांसाठी दोन गुण म्हणजे ध्येयाकडे जाण्याच्या जी शेडी आहे त्यातील एक पायरी आहे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी अतिमहत्त्वाचा आहे कोणत्याही प्रश्नाकडं कर, दुर्लक्ष करायचे नाही गडबड करायची नाही ह्या प्रश्नाची वेळ सुरू झालेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव फोर थ्री टू वन सूचना देतानाच तुम्हाला सांगितलेलं आहे खाली दिलेली विधाने वास्तवाशी विसंगत असली तरी ती सत्य मानायची आहेत आणि अचूक उत्तराचा पर्याय निवडायचा म्हणजे तुम्हाला जरी वाटलं हे असं होऊ शकत नाही तरीसुद्धा ते वास्तवाशी निगडीत समजायचं नाही आपण अचूक समजायचं आणि आपलं उत्तर निवडायचं आहे ओके या ठिकाणी काय आहे अर्थ समजून घ्या जर गुलाबाला झेंडू म्हटले झेंडूला मोगरा म्हटले मोगऱ्याला जाई म्हटले जाईला जासवंद म्हटले तर फुलांचा राजा को आपल्या तोंडात पट उत्तर येतं फुलांचा राजा गुलाब लगेच पर्याय क्रमांक एक रंगविला आपल्या उत्तराचा विचार करायचा नाही या ठिकाणी आपल्या उत्तराला काय म्हंटलं याचा विचार करायचा आपण काय म्हणतो शेवटचं महत्वाचं वाचना तर तर तो फुलांचा राजा कोण कोण गुलाब मग या ठिकाणी पहा गुलाबाला काय म्हंटलं जर गुलाबाला झेंडू म्हटलं गुलाबाला काय म्हटलं झेंडू आपलं उत्तर गुलाब नाही आहे आपलं उत्तर झेंडू आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे व्यवस्थित वाचन करा तुम्हाला काय वाटतं याच्यापेक्षा तुमच्या उत्तराला काय म्हटलं जातं त्याला शोधा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन पाहूया जर खुर्चीला टेबल म्हटले टेबलाला वही म्हटले वहीला पेन म्हटले व पेनाला खोडरबर म्हटले तर आपण लेखन कशात करू पहिला पर्याय वही दुसरा पर्याय पेन तिसरा पर्याय पुस्तक चौथा पर्याय खोडरबर मित्रांनो आता जे विद्यार्थी चौथीमध्ये गेलेले आहेत प्रवेश घेतलेला आहे त्या मुलांसाठी आपण झूम ॲपवर फेस टू फेस समोरासमोर गणित विषयातील प्रत्येक बेसिक कन्सेप्ट शिकण्यासाठी ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे आज ऑनलाईन क्लासचा कंटिन्यू तिसरा दिवस आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या ओळखीचे किंवा नातेवाईकातील कोणी चौथीला प्रवेश घेतलेला असेल तर त्यांना माझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट बावन्न तेरा या नंबरवर दहा वाजण्याच्या आधी संपर्क करायला सांगा कारण अकरा वाजता ऑनलाईन क्लास सुरू होतो खूप पालकनंतर नाराज होतात आम्हाला आजचा क्लास भेटला नाही त्यासाठी त्यांना माझा मोबाईल नंबर द्या आणि दहाच्या अगोदर सकाळी कॉल करायला सांगा अकरा वाजता ऑनलाईन क्लास आहे आपला ओके झूम ॲपवर फेस टू फेस गणित विषय समजून सांगायचा आहे चला या प्रश्नाची वेळ संपलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन मित्रांनो मी तर म्हणतो या प्रश्नाचं अचूक उत्तर काढण्याची सोपी पद्धत पहा तरच्या पुढचं व्यवस्थित वाचून घ्या तर, तर आपण लेखन कशात करू लेखन आपण कशात करतो वहीत ओके okay? पण या ठिकाणी वहीला काय म्हटलं हे खूप महत्त्वाचं आहे लेखन वहीत करतो वहीला काय म्हटलेलं आहे वहीला पेन म्हटलं आहे पर्याय वाचा इथं प्रश्न व्यवस्थित आहे जर खुर्चीला टेबल म्हटले टेबलाला टेबल वही म्हटले वहीला काय म्हटलं पेन आपलं उत्तर वही नाही आहे आपल्या उत्तराला काय म्हटलं हे महत्त्वाचं आहे वहीला पेन म्हटले खूप मुलांचा हा प्रश्न चुकतोय सोपा असूनसुद्धा कारण ते स्वतःचं उत्तर लिहितात स्वतःचं उत्तर या ठिकाणी लिहायचं नाही स्वतःच्या उत्तराला काय म्हटलं जातं या प्रश्नात ते समजून घ्या प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आला असंत राईट करा चुकला असंत दुरुस्त करा प्रश्न क्रमांक तीन पहा हत्तीला वाघ म्हटले वाघाला ससा म्हटले सशाला सिंह म्हटले सिंहाला अस्वल म्हटले तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणता पहिला पर्याय वाघ दुसरा पर्याय ससा तिसऱ्या पर्याय हत्ती चौथा पर्याय सिंह मित्रांनो उद्या रविवार आहे उद्या जम्बो ऑनलाईन टेस्ट नवोदयच्या अभ्यासक्रमावर आधारित सुरुवातीचे जे घटक आहेत तुम्हाला अभ्यास सांगितलेला आहे एकूण चाळीस प्रश्न असणार आहेत आणि गुण आहेत पन्नास पन्नास गुण कसे काय तर नवोदय परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न एक, एक पॉईंट दोन पाच गुणाला असतो सव्वा गुणाला एक प्रश्न असतो त्याच्यामुळे चाळीस प्रश्नाला पन्नास गुण मित्रांनो या टेस्टसाठी तुम्ही नोंदणी केली नसेल तर आजच करा ज्या वेद्या त्यांनी नोंदणी राहिली आहे त्यांनी आज करून घ्या उद्या तुम्हाला पावणे आठ वाजता तुमच्या वैयक्तिक मोबाईलवर ऑनलाईन टेस्ट मिळेल मित्रांनो ह्या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन हत्तीला वाघ म्हटले वाघाला ससा म्हटले सशाला सिंह शीया म्हटले सिंहाला अस्वल म्हटले तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आपला राष्ट्रीय प्राणी कोणता या प्रश्नाचं उत्तर आपल्या मनाला विचारा तो लगेच टायगरमधील म्हणजे वाघ या ठिकाणी लगेच उत्तर वाघ लिहायचं का नाही कारण तुमचं उत्तर इथं पर्यायक्रमांक एकला फिक्स असतच त्यासाठी सगळे पर्याय पहा मग वाघाला काय म्हटलं हत्तीला वाघ म्हटले वाघाला ससा म्हटले या ठिकाणी काही म्हणू शकतात याचा विचार करू नका वास्तवाशी निगडीत नाही सत्य नाहीये ओके वाघाला ससा म्हटले म्हणजे प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आला असंद राईट करा चुकला असंद दुरुस्त करा प्रश्न क्रमांक चार पहा बैलगाडीला विमान म्हटले विमानाला जहाज म्हटले जहाजाला सायकल म्हटले सायकलला रेल्वे म्हटले व रेल्वेला मोटार कार म्हटले तर रुळावरून कोणते वाहन धावते पहिला पर्याय सायकल दुसरा पर्याय मोटार कार तिसरा पर्याय जहाज चौथा पर्याय रेल्वे मित्रांनो वीस सप्टेंबरपासून आपले ऑनलाईन क्लास सुरू आहेत गणित मराठी बुद्धिमत्ता इंग्रजी प्रत्येक विषयातील प्रत्येक घटकातील प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपलं ऑनलाईन क्लासमध्ये पाहत आहोत तुम्ही जर आपल्या क्लासला नवीन असाल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जा विजय कुमार नरवणे चॅनलवर त्या ठिकाणी मित्रांनो खूप व्हिडिओ आहेत ऑनलाईन क्लासचे आत्तापर्यंत झालेले सर्व ऑनलाईन क्लासचे व्हिडिओ तुम्हाला भेटतील तसेच दररोजचे ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल विविध कोडे सोडवायला मिळतील मुलांनी तयार केलेले उपक्रम आहेत मित्रांनो त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या तुमचा अभ्यास तपासा प्रत्येकाने प्रश्न पाहिजे मुलांचे प्रश्न मुलांचे उत्तर तुमचे हा उपक्रम आहे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका सोडवा तुमचा अभ्यास चेक करा चला या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन म्हणजे मित्रांनो रुळावरून कोणते वाहन धावते आपलं उत्तर येणार आहे रेल्वे पर्या क्रमांक चार, साइकल चार, चार उत्तर येऊ शकतं का नाही मग रेल्वेला काय म्हटलेलं आहे बैलगाडीला विमान म्हटलं विमानाला जहाज म्हटलं जहाजाला सायकल म्हटले सायकलला रेल्वे म्हटले रेल्वेला मोटार कार म्हटले म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे पर्याक्रमांक चारचं उत्तर पर्याक्रमांक दोन आलासन राईट करा चुकला सांगून दुरुस्त करा प्रश्न क्रमांक पाच घड्याळातील काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोणात असतात पहिला पर्याय सहा वाजता पर्याय दुसरा आठ वाजता पर्याय तिसरा साडेसात वाजता पर्याय तिसरा तीन वाजता मित्रांनो ज्यावेळेस चौथीच्या मुलांना फेस टू फेस शिकवित आहेत त्यावेळेस त्यांना आपल्या क्लासमधील नवनवीन ट्रेक्स पाहून खूप आनंद वाटत आहे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहून समाधान वाटत आहे कारण त्यांना त्या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत आणि चौथीलाच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर पाचवीला ह्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटणार नाही आहेत आणि हे कायमस्वरूपी लक्षात राहील त्यासाठी झूम ॲपवर ऑनलाईन क्लाससाठी चौथीसाठी तुमच्या भावाची किंवा तुमच्या नातेवाईकातील कोण चौथीला असेल नोंदणी करायची असेल तर माझा नंबर त्यांना फॉरवर्ड करा पाठवा या नंबरवर संपर्क करायला सांगा दररोज अकरा वाजता ऑनलाईन क्लास असतो झूम ॲपवरती चला या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन घड्याळातील तासकाठा व मिनिट काटा पुढीलपैकी वेळी काटकोणात असतात काटकोण म्हणजे नव्वद अंश मग सहा वाजता नव्वद अंश होईल का नाही होणार हा स्ट्रेट आहे अँगल ओके आठ वाजता आठ वाजले म्हणजे एक तासकाठा आठवर असेल आणि मिनिट काटा बारावर असेल नव्वदपेक्षा मोठा होईल हा तर विशाल कोण होईल मग साडेसात वाजता नाही होणार होईल का नाही म्हणजे तीन वाजता एक काटा तीनवर असतो तास काटा मिनिट काटा बारावर बरोबर तीन घरं होतात प्रत्येक घरात तीस अंशाचा कोण असतो मग तीन घरामध्ये नव्वद अंशाचा कोण ॲक्युरेट होतो म्हणजे काटकोण कुठे आहे तीन वाजता काटकोण होतो त्याचप्रमाणे नऊ वाजता पण काटकोण होतो माहीत असावं तुम्हाला प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर पर्याय क्रमांक चार आला असंत राईट करा चुकला असंत दुरुस्त करा नितीनपेक्षा अभय उंच आहे अभयपेक्षा विजय उंच आहे गणेश नितीनपेक्षा ठेंगणा आहे तर सर्वात उंच कोण पर्याय पहिला नितीन पर्याय दुसरा गणेश पर्याय तिसरा विजय पर्याय चौथा अभय हे प्रश्न व्यवस्थित वाचन करणं महत्त्वाचं आहे तुम्हाला व्यवस्थित वाचता आलं निरीक्षण करता आलं की उत्तर हंड्रेड पर्सेंट तुमचं ॲक्युरेट येणार आहे ओके निरीक्षण व्यवस्थित करा वाचन करा आणि अचूक पर्याय नोंदवा काही जणांना उत्तर येतं आणि पर्याय रंगविताना गडबड करतात मग प्रश्न चुकतो आहे ना त्यासाठी गडबड करू नका चला या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन व्यवस्थित पहा नितीनपेक्षा अभय उंच आहे म्हणजे अभय उंच आहे नितीनपेक्षा ओके पुढे अभयपेक्षा विजय उंच आहे म्हणजे आता अभयपेक्षा सुद्धा विजय उंच झालेला आहे ओके पुढे गणेश नितीनपेक्षा ठेंगना नाही म्हणजे हा नितीन अभयपेक्षा लहान होता या ठिकाणी गणेश नितीनपेक्षा ठेंगणा झाला तर सर्वात उंच कोण आहे मग सर्वात उंच कोण आहे आणि अभयपेक्षा सुद्धा विजय उंच आहे मग सर्वात उंच विजय झाला व्यवस्थित वाचन केल्यास उत्तर तुम्हाला येईलच प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आला असं तर राईट करा चुकला असून दुरुस्त करा अनुजा श्रद्धापेक्षा वयाने लहान आहे राणीपेक्षा प्रियांका वयाने मोठी आहे श्रद्धाचे वय राणीपेक्षा कमी आहे तर वयाने सर्वात लहान कोण पर्याय पहिला अनुजा पर्याय दुसरा श्रद्धा पर्याय तिसरा प्रियंका पर्याय चौथा राणी या प्रश्नामध्ये तुम्हाला चांगले मार्क पडतील पण वाचन व्यवस्थित करा गडबड थोडी जरी केलात तरी चुकू शकतो ओके या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन व्यवस्थित वाचन करा पहा अनुजा श्रद्धापेक्षा वयाने लहान आहे म्हणजे श्रद्धापेक्षा वयाने लहान आहे म्हणजे श्रद्धा मोठी आहे ओके राणीपेक्षा प्रियंका वयाने मोठी आहे म्हणजे राणीपेक्षा प्रियंका वयाने मोठी आहे म्हणजे प्रियंका मोठी आहे राणीपेक्षा श्रद्धाचे वय राणीपेक्षा कमी आहे इथं पहा प्रियंका ही राणीपेक्षा मोठी होती आता श्रद्धा राणीपेक्षा लहान आहे ओके तर वयाने सर्वात लहान कोण आता श्रद्धा राणीपेक्षा लहान आहे पण या ठिकाणी श्रद्धापेक्षा अनुजा लहान आहे ओके म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे अनुजा कारण श्रद्धापेक्षा लहान अनुजा आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक सर्वात लहान कोण अनुजा प्रश्न क्रमांक सातचं उत्तर पर्याय क्रमांक एक चला प्रश्न क्रमांक आठ पाहूया राकेशला आकाशपेक्षा जास्त गुण मिळाले प्रकाश व विकास यांचे गुण समान आहेत विकासला आकाशपेक्षा जास्त गुण मिळाले तर सर्वात गुण कमी कोणाला मिळाले पर्याय पहिल्या राकेश दुसरा आकाश तिसरा विकास चौथा प्रकाश व्यवस्थित पहा मित्रांनो स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी मिशन स्कॉलर प्रकाशांचे मिशन नवोदय हा प्रश्नसंच बारा प्रश्नपत्रिका व पंचवीस ऑनलाईन टेस्ट तसे ऋणानुबंध हा प्रश्नसंच यामध्ये स्कॉलरशिपसाठी मित्रांनो मराठी गंधाच्या दहा प्रश्नपत्रिका बुद्धिमत्ता इंग्रजीच्या दहा प्रश्नपत्रिका हे दोन्ही सायन्स तुम्हाला तुमच्या होम डिलिव्हरी घरी मिळतील मित्रांनो काही दिवसाच्या आतच तुम्हाला हे दोन्ही संच घरी हवे असतील तर माझ्या मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट बावन्न तेरा या नंबरवर संपर्क करा मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी दोन्ही संच तुमच्याकडे हवेतच चला या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन या ठिकाणी व्यवस्थित निरीक्षण करा राकेशला आकाशपेक्षा जास्त गुण मिळाले ओके आकाशपेक्षा जास्त म्हणजे आकाशला कमी आहेत ओके okay. प्रकाश व विकास यांचे गुण समान आहेत म्हणजे प्रकाश आणि विकास यांचे गुण समान आहेत विकासला आकाशपेक्षा जास्त गुण मिळाले बघा राकेशला आकाशपेक्षा जास्त मिळाले आता तर विकासला पण आकाशपेक्षा जास्त मिळाले आणि या ठिकाणी विकास आणि प्रकाशचे गुण समान आहेत म्हणजे सर्वात कमी कुणाला गुण कुन मिळाले आकाशच कुणाला आकाश पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक आठचं उत्तर आहे चला प्रश्न क्रमांक नऊ पाह्या पुढीलपैकी घड्याळातील अयोग्य वेळ कोणती पर्याक्रमांक एक सात वाजून तीस मिनिट पर्याक्रमांक दोन बारा वाजून पन्नास मिनट पर्याक्रमांक तीन दोन वाजून पासष्ट मिनट पर्याक्रमांक चार दहा वाजून सदोतीस मिनट व्यवस्थित पाय का सांगितला आहे काय समजून घ्या प्रश्न समजून घ्या टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन अयोग्य वेळ कधीही दोन वाजून पासष्ट मिनिट होणार नाहीत कारण दोन वाजून एकोणसाठ मिनिट दोन साठ होत डायरेक्ट तीन होतात साठ मिनिट झाले की डायरेक्ट तीन वाजतात ओके okay, राईट right, पासष्ट मिनिट होणार नाही सात वाजून तीस मिनिट होतात बारा वाजून पन्नास मिनिट होऊ शकतं दहा वाजून सदोतीस मिनिट होऊ शकतं दोन वाजून स पासष्ट मिनिट होणार नाही अयोग्य वेळ योग्य आहे का अयोग्य पहा मित्रांनो प्रश्न नऊ झालेले आहेत एकूण दहा प्रश्न आहेत पुढील प्रश्न शेवटचा आहे प्रत्येक तुमच्या अचूक उतरात दोन गुण आहेत तुम्हाला किती गुण पडले तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर नक्की कळवा तुम्ही सोडवलेल्या उत्तरपत्रिकेचा फोटो मला पाठवा चला आजचा शेवटचा प्रश्न पाहूया धावा पंकजला कॅरम हा खेळ आवडतो रोहितला क्रिकेट व कबड्डी हे खेळ आवडतात धनंजयला क्रिकेट व हॉकी खेळ आवडतात जयकुमारला कुस्ती व क्रिकेट हे खेळ आवडतात तर कोणता खेळ सर्वात जास्त आवडीचा आहे पर्याय पहिला कबडी पर्याय दुसरा कुस्ती पर्याय तिसरा हॉकी पर्याय चौथा क्रिकेट व्यवस्थित निरीक्षण करा ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट आहे म्हणजे निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जेवढं अचूक प्रकारे निरीक्षण कराल तेवढं तुमचं उत्तर अचूक येणार आहे मित्रांनो जम्बो ऑनलाईन टेस्ट उद्याच्या रविवारी सराव क्रमांक तीन आहे यासाठी नोंदणी केली नसेल तर आजच मला मोबाईल नंबरवर माझ्या कॉल करून नोंदणी करू शकता मित्रांनो प्रत्येक घटकाचा आपला अभ्यास तपासण्याची ही योग्य परीक्षा आहे टेस्ट ॲक्युरेट तुम्हाला तो घटक कशाप्रकारे समजला समजेल आणि नवोदयची तयारी करणाऱ्या स्कॉलरशिपच्या तयारी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या ऑनलाईन टेस्ट आहेत तुम्ही नोंदणी केली नसेल तर नक्की नोंदणी करा चला या प्रश्नाची वेळ संपत आलेली आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फायू फोर थ्री टू वन पंकजाला कॅरम हा खेळ आवडतो ओके या ठिकाणी पाहिलंय आधी काय करायचं पर्यायाचा विचार करा कबड्डी कबड्डी खेळणारे किती आहेत पहा म्हणजे सर्वात कोणता खेळ सर्वात जास्त आवडायचा आहे कबड्डी खेळणारे किती आहेत पहा ह्या ठिकाणी पंकजला कॅरम आवडतो रोहितला कबड्डी आवडते एक धनंजयला क्रिकेट हॉकी हो आवडतो जय कुमार म्हणजे कबड्डीवाला एकच आहे ओके कुस्तीवाला बघूया कुस्ती किती आहेत फास्ट म्हणजे बघायचं पंकजला कॅरम आहे कुस्ती कबड्डी रोहितला नाही धनंजयला कुस्ती नाही जयकुमार कुस्ती म्हणजे कबड्डी खेळणारे एक आहे आणि कुस्ती खेळणारे एक आहे हॉकी बघा किती आहेत अशा प्रकारे मोजत गेल की फास्ट उत्तर निघाल तुम्हाला निरीक्षणाने सुद्धा उत्तर येणार आहे तुम्हाला हॉकी हॉकी खेळणारं कोण आहे फक्त धनंजय आहे एकच म्हणजे सगळ्यात जास्त खेळणारे क्रिकेट कोण कोण खेळतं रोहितला क्रिकेट आवडतो धनंजयला क्रिकेट आवडतो आणि जय कुमारला सुद्धा क्रिकेट आवडतो म्हणजे क्रिकेट खेळणारे जास्त आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आला असेल तर राईट करा चुकला असेल दुरुस्त करा एकूण प्रश्न दहा झालेले आहेत आपले किती प्रश्न तुमचे अचूक उत्तर अरे पहा ज्यांनी निरीक्षण अचूक केलं असेल त्यांचं उत्तर ॲक्युरेट आलं असेल त्यांना वीसपैकी वीस गुण पडले असतील त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला पडलेले गुण मला व्हॉट्सअपवर कळवा मित्रांनो तसे जम्बो ऑनलाईन टेस्ट तसे मिशन नवोदय आणि रोणानु मन्सांचे तुमच्या होम डिलिव्हरी हवे असतील तर माझ्या मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट बावन्न तेरा या नंबरवर संपर्क करा हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद